पेंच व्याघ्र प्रकल्प। पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात वसलेले असून महाराष्ट्रामधला एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे। या व्याघ्र प्रकल्पामध्ये मुख्यतः येणारे पर्यटक हे वाघ पाहण्याच्या दृष्टिकोनातून येतात, पण इथे बघितले तर इतर प्राणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत, सोबतच पक्षीसुद्धा आहेत। तिथे तुम्हाला आल्यानंतर बरेच पक्षी बघायला मिळतील। पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे नागपूर, सोबतच तिथे विमानतळसुद्धा आहे। नागपूरला आल्यानंतर तिथून बस किंवा खाजगी वाहनाने पौनी मार्गे सिल्लारीला यावे लागते। हे अंतर साधारण 2 तासाचे आहे। इथे वन विभागाने तयार केलेले अमलतास विश्रामगृह आहे। तिथे राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे। तिथून सफारीला सुद्धा जाण्यासाठी वाहन उपलब्ध आहे। सफारीच्या माध्यमातून तुम्ही टायगर सफारी करू शकता। टायगर सफारीमध्ये तुम्हाला प्राण्यासोबतच पक्षीसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील। टायगर सफारीमध्ये तुम्हाला प्राण्यासोबतच पक्षीसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील। पक्ष्यांमध्ये जर विचार केला तर मलबार पाईड हॉर्नबिल हा पाहायला मिळतो। सर्वांना आकर्षित करणारा हा पक्षी शोधण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागतो। कधी कधी तर तो अमलतास या भागामध्ये सुद्धा दिसतो। मराठीमध्ये या पक्ष्याला मलबारी कवड्या धनेश असे म्हटले जाते। सोबतच तिथे महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी पिवळ्या पायाची रोडी म्हणजेच येलो फुटेड ग्रीन पिजनची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे। इथे मोरांची मुक्त वावर मन प्रसन्न करून जाते। प्राण्यांमध्ये बघितले तर वाघ सर्वांना आकर्षित करणारा प्राणी, 1 ते 2 सफारीमध्ये तो दिसतो, पण त्यासाठी प्रयत्न करावाच लागतो। ठिपकेवाली हरिण म्हणजेच स्पॉटेड डिअर ची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। जिकडे बघावे तिकडे मुक्त संचार करताना तो प्राणी तुम्हाला दिसेल। सोबतच सांबरसुद्धा तिथे आहे। संपूर्ण मन प्रसन्न करणारा असा हा व्याघ्र प्रकल्प पेंच व्याघ्र प्रकल्प।